आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल शिरोळातील प्रभाग दोन मधील जनता नाराज निवडणूक निकालावर उमटणार पडसाद प्राथमिक सुविधा मिळाल्या नाहीत लोकांचा आक्षेप शिरोळ नगरपालिकाची निवडणूक लागली आहे पण प्रभाग 2 मधील जनता त्यांच्यावर भल्तीज नाराज आहे संगमनगर नगर, यादव यादवनगर महर्षी नगर रामनगर राम हा सगळा भाग या प्रभागात येतो येथील जनतेने वारंवार तक्रारी येथील प्रश्न सुटले नाहीत त्यामुळे जनता नाराज आहे पिण्याचं पाणी नळाला येत पण अपुर अशुद्ध अवेळी पाणीपट्टी खूप लादली गेली आहे या भागात स्वच्छतेकडे दुर्लक्ष झालाय पाच वर्षात नेते केवळ निवडणुकीपुरती के फिरले एरवीने त्यांना येथील प्रश्न समजून घ्यायला वेळच मिळाला नाही हा रागबाकी बोलून दाखवला जातोय डास प्रतिबंधक फवारणी झाल्याची तारीख लोकांना आठवतच नाही गरिबांच्या वस्तीत रात्रीचे लाईटच नाहीत गुल गुळगुळीत पुस्तकातील विकास या प्रभागात दिसून येत नसल्याचे तोंड देखले पण नेत्यांच्या बद्दलची नाराजी या प्रभागात अधिक दिसून येत आहे दोन हजार दोनशे एकोणनव्वद या प्रभागात मतदार आहेत पैकी एक महिला मतदार आहेत महिलांची तक्रार आहे की गटारी स्वच्छ होत नाहीत पाणी वेळेवर येत नाही आणि पुरुष मतदारांची तक्रार आहे की रस्ते खराब आहेत घरपट्टी पाणीपट्टी जादा येते निवडणूक गेल्यानंतर पाच वर्ष कोण फिरकलं नाही प्रस्थापितांना पाळायचंच असं मत येथे दिसून येत आहे प्रभाग दोन मधील जनता खूप नाराज असल्याने निवडणुकीत याचे परिणाम काम चुकारांना भगावे लागण्याची शक्यता नाकारता येत नाही न्यूज साठी शिरोळहून संदीप इंगळे